आपल्या अवतीभोवती आपण खूप सारे जीवजंतू पाहतो, त्यातील काही चालतात तर काही रांगतात, तर काही सरपडतात, तर काही पोहतात, तर काही आकाशातून उडतात। हा आकाशातून तरंगत असलेला गोळा कोण आहे? हा आकाशातून तरंगत असणारा निळा गोळा आपली पृथ्वी आहे, आपली धरणी माता आहे, जी लाखो ताऱ्यांच्या मध्ये तरंगत आहे, ज्या पृथ्वीवर आपण करोडो वर्षे राहिलो, ज्या पृथ्वीवर करोडो जीवजंतू राहत आहेत। पृथ्वी ही अशी जागा आहे जी आपल्याला हवा, पाणी आणि उष्णता लाखो वर्षापासून देत आलेली आहे, ज्याच्यापासून आपलं असणं, आपलं अस्तित्व कितीतरी कठीण होऊन बसलं असतं। या व्हिडिओमध्ये आपण पृथ्वीचा जन्म कधी कसा झाला हे आत्ताचा आधुनिक माणूस हा प्रवास पाहणार आहोत, याबद्दल बोलणार आहोत। या व्हिडिओमध्ये तुम्ही सर्व माहिती अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजून जाईल की सुरुवातीला पृथ्वी कशी होती ते आत्ताचा आधुनिक माणूस हा प्रवास तुम्हाला समजून येईल। नमस्कार, मी धनाजी पाटील, तुम्ही पाहत आहात रिसर्च टी व्ही मराठी हिंदी आणि मी यामध्ये तुमचं हृदयापासून स्वागत करतो। जर तुम्ही आत्तापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण चॅनलला सबस्क्राईब करणं अगदी मोफत आहे। मी असेच रिसर्चच्या बद्दलचे व्हिडिओ घेऊन येत राहतो। आजपासून सुमारे 50 कोटी वर्षापूर्वी धूळ आणि ढगांचा एक मोठा घोळका किंवा विशाल धमाका झाला आणि यामुळे एक मोठा आगीचा गोळा बनला, ज्याला आपण आत्ताचा सन म्हणजे सूर्य म्हणतो। बाकी वाचलेले धूळ आणि ढगांचे पार्टिकल इकडे तिकडे विस्कटत गेले, जे वेळेनुसार आणि काळानुसार गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे एकमेकांशी चिकटत गेले आणि या प्रकारे आपल्या सूर्यमालिकेतील किंवा सूर्यमालिकेची रचना झाली आणि या सूर्यमालिकेतील पृथ्वीचे तापमान पृथ्वीच्या जन्मावेळी 1200 डिग्री सेल्सिअस इतके होते। तुम्हाला हे ऐकून खूप वेगळे वाटेल की पृथ्वीच्या जन्मावेळी आपल्या सूर्यमालिकेत किमान 100च्या आसपास ग्रह होते जे सूर्याला प्रदक्षिणा घालत होते, पण जसजसा वेळ पुढे पुढे जात राहिला व वेळेनुसार खूप सारे ग्रह नष्ट होत गेले, त्यातील काही एकमेकांशी टक्कर होऊन गेले, काही एकमेकांशी चिकटत जोडत एक होऊन गेले। यामध्ये पृथ्वी सुद्धा होती, ती गरम तर होतीच पण ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या कारणामुळे जड पदार्थ जसे आयरन, कॉपर पृथ्वीच्या केंद्रात जमा व्हायला लागले आणि पृथ्वीचा बाहेरचा भाग थंड होऊन क्रस्ट निर्माण झाली। या सर्वांमध्ये एक दिवस एका मोठ्या धूमकेतूने पृथ्वीला जाऊन टक्कर मारली आणि पृथ्वीचा काही भाग अंतरिक्षामध्ये विखुरला गेला आणि यामुळेच आपल्या नॅशनल सॅटेलाइट म्हणजेच मूनची म्हणजेच चंद्राची निर्मिती झाली। सुरुवातीच्या काळात पृथ्वीला सतत ॲस्ट्रॉइड म्हणजेच लघुग्रहांची टक्कर होत राहायची, ज्यामुळे पृथ्वीचा सरफेस वितळलेल्या डोंगरागत दिसायचा। वेळ जसा जसा पुढे जात राहिला तस तसे ॲस्ट्रॉइड म्हणजेच लघुग्रह जे पृथ्वीवर खाली पडत होते ते कमी व्हायला लागले, म्हणजेच त्यांची संख्या कमी व्हायला लागली आणि पृथ्वीचा सरफेस थंड होऊन परमनंट व मजबूत रूप म्हणजेच कायमचे रूप धारण करायला लागले। सुरुवातीच्या काळात ज्वालामुखीतून निघालेले व वाहणारी लावा बाहेर येऊन पृथ्वीला एक तिने नवे रूप दिले। ज्वालामुखीतून निघणारे गॅसेस म्हणजेच नायट्रोजन आणि कार्बन डायऑक्साईड मिळून आपल्याला वातावरणाची आपल्या निर्मिती झाली। वातावरणात असणाऱ्या वॉटर वेपर हळूहळू ढग बनायला लागले आणि खूप मोठा पाऊस पडण्याची प्रक्रिया आता चालू झाली होती। करोडो वर्षे आता पाऊस पडत होता, या पावसामुळे पृथ्वी पूर्णपणे पाण्याने भरत चाललेली होती आणि या प्रकारे पृथ्वीवर महासागराची निर्मिती आणि जन्म व्हायला चालू झाला होता। आजपासून सुमारे 4000 कोटी वर्षापूर्वी महासागरात म्हणजेच पाण्यात जीवन निर्माण होण्याची प्रक्रिया आता चालू झाली होती। पाण्यात असणारे कार्बन, नायट्रोजन, हायड्रोजन मिळून अमायनो ॲसिडची निर्मिती चालू झाली होती। 3500 कोटी वर्षापूर्वी ब्लू ग्रीन शेवाळ सारख्या वनस्पतींचा जन्म व्हायला चालू झाला होता। सूर्याचा प्रकाश असल्यामुळे हे शेवाळ प्रकाश संश्लेषण म्हणजेच फोटोसिंथेसिसची प्रक्रिया करून ऑक्सिजन तयार करू लागले होते। या घटनेच्या काही वर्षानंतर प्रोटोझोवा सारख्या जीवांची निर्मिती झाली
एक पेशीय प्रोटोझोआच्या मुळे त्यात डेव्हलपमेंट होऊन अजून अनेक पेशीय जीवांची निर्मिती व्हायला चालू झालेली प्रक्रिया होती. आजपासून जवळ 60 कोटी वर्षापूर्वी कॅम्बेडियन ओशियनमध्ये होणाऱ्या प्राण्यांचा विकास व्हायला चालू झाला होता. पुढे जाऊन आजपासून जवळपास 40 कोटी वर्षापूर्वी सापासारख्या माशांचा विकास व्हायला चालू झालेला होता. 35 कोटी वर्षापूर्वी आता बघता बघता समुद्राच्या काही प्राण्यांनी म्हणजेच पोहणाऱ्या प्राण्यांनी जमिनीवर पाय ठेवायला आता सुरुवात केली होती. म्हणून ते जलचरपासून आता उभयचर प्राणी बनायला चालू झाले होते. मग वेळ पुढे जात राहिला. आता परमियन पिरियड चालू झाला होता. या पिरियडमध्ये सरपटणारे प्राण्यांची निर्मिती होत होती. आता सन आहे 25 ते 20 कोटी म्हणजेच 20 ते 25 कोटी वर्षापूर्वी ट्रायसिक पिरियड चालू झाला होता. या ट्रायसिक पिरियडमध्ये डायनासोरची आता निर्मिती झाली होती आणि यामध्येच 14 ते 20 कोटी वर्षापूर्वी जुलासिक पिरियड चालू झाला होता. जुलासिक पिरियडमध्ये बिप्लोथेकस आणि ब्रॅकिओसॉरस हे भले मोठे डायनासोरची निर्मिती झाली होती. जवळपास 14 कोटी वर्षापूर्वी 50 फूट पंखांच्या टेराडॉन या उडणाऱ्या डायनासोरची निर्मिती झाली. ही उडण्याच्या जगातील पहिलीच मांसाहारी डायनासोर होती. पण क्रिटिशियस युगाच्या अंतावेळी डायनासोर नष्ट झाले. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार कोणत्या तरी विशाल ॲस्ट्रॉइड म्हणजे लघुग्रहाची टक्कर झाली होती. यामुळे खूप मोठे तुफान आले व पृथ्वीची अन्नसाखळी पूर्णपणे नष्ट झाली आणि यामुळे डायनासोर नष्ट झाले. डायनासोरच्या नष्ट होण्याच्या नंतर मॅमल्सची इव्होल्युशन प्रक्रिया चालू झाली होती. म्हणजेच मानवाची निर्मितीची प्रक्रिया आता चालू झाली होती. सुमारे 2.5 कोटी वर्षापूर्वी होमिनॉइडची निर्मिती झाली. 1 ते 1.5 कोटी वर्षापूर्वी रॅमाफेथिकस या आदिमानव सुद्धा आफ्रिकेत आपल्याला दिसून आला होता. 40 लाख वर्षापूर्वी ॲस्ट्रोलोपॅथिकस मध्ये हा आफ्रिकामध्ये आपल्याला दिसून आलेली प्रजाती होती. आपल्या हातांचा वापर करून होमो हॅबिट्स आफ्रिकामध्ये 25 लाख वर्षापूर्वी हे होमो हॅबिट्स दिसून आले होते. सरळ उभे राहणारे होमो इरेक्टसचे आगमन आता झाले होते. हा आगीचा वापर करणारा 18 लाख वर्षापूर्वी आदिमानव आपल्याला दिसून आला होता. आता यानंतर फायनली आधुनिक मानव होमो सेपियन्सचे आगमन झाले होते. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार होमो सेपियन्सची निर्मिती किंवा उत्पत्ती किंवा त्यांचा जन्म आफ्रिकामध्ये 2 लाख वर्षापूर्वी झाला होता. आजच्या वेळेला मानव प्रजाती जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्याला पाहायला मिळतात. मानवजात तंत्रज्ञानाच्या बाबतीत खूप पुढे गेलेली आहे आणि ती अजून पुढे जाणार आहे. आणि हा होता पृथ्वीच्या जन्माचा इतिहास व ते आत्ताचा आधुनिक माणूस. आत्ताचा माणूस खूप प्रगतशील आणि विकसित माणूस आहे. खूप आधुनिक माणूस आहे कारण त्याने पर्यायी ग्रह सुद्धा शोधायला चालू केलं आहे. असं पर्यायी ग्रह का शोधावं लागत आहे? नासा सारख्या अमेरिकातली संस्था किंवा भारतातली इस्रो का शोधत आहे? कारण पृथ्वी हा आता राहण्यासारखा ग्रह राहिलेला नाही. कारण ग्लोबल वॉर्मिंग इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोनासारखे रोग येत आहेत, महामारी येत आहेत मोठ्या प्रमाणावर. आता समुद्री चक्रीवादळ येत आहेत. यामुळे एक कधीतरी माणसाचा शेवट हा होणारच आहे हे आता आम्हालासुद्धा माहिती आहे. परंतु यावर उपाय म्हणून आता दुसरे ग्रह शोधायच्या मागे आपण लागलो आहोत. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या जंगलांच्या कत्तली यामुळे माणूस आता त्यामध्ये समाधान मानायला लागलं आहे. आणि त्या काँक्रीटच्या बिल्डिंगमध्ये किंवा त्या घरामध्ये राहणं कितीतरी मोठ्या प्रमाणावर पसंत करायला लागलं आहे. परंतु तरीसुद्धा हे स्वतःला आधुनिक आणि तंत्रज्ञानाने विकसित असणारा माणूस स्वतःलाच एकटे एकटे पाडून घेत आहे. तो एकटा एकटा राहत आहे. समाजात चार जणांच्यात मिरवणारा माणूस घरामध्ये एकटा एकटा का वावरत आहे? याची कुठेतरी कारणे आपण शोधली पाहिजेत. अशाच रिअल ट्रस्टेबल आणि नॉलेजेबल इन्फॉर्मेशनसाठी सबस्क्राईब करा रिसर्च टी व्ही मराठी हिंदी. आणि जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल
तर बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून मी अपलोड केलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्ही जर हा व्हिडिओ माझा फेसबुकवर पाहत असाल तर माझं फेसबुक पेज सुद्धा लाईक करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. हीच माहिती जर तुम्हाला मित्रांना द्यायची असेल तर हा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करा. तोपर्यंत मी धनाजी पाटील इथंच रजा घेतो. जय हिंद, वंदे मातरम.